हाय, मी करिश्मा आणि नवरात्र सिरीज मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर डे 3 ग्रे कलरची साडी आपण कशी ट्रेप करायची हेच पाहूयात व्हिडिओ मध्ये. मी याचा काठाचा कलर, म्हणजे ग्रे कलरच्या साडीचा काठाचा कलर वेगळा असताना इथे धोती ड्रेप करणार आहे. तर एक दीड हात इतकी साडी मी लेफ्ट साईडला ठेवणार आहे. दीड हातच ठेवली पाहिजे असं काही नाही, माझी तब्येत स्लिम आहे, म्हणजे मी स्लिम मध्ये येते म्हणून मी दीड हात ठेवलेली आहे. तुम्ही एक हात ठेवली तरी चालते. मी जर एक हात ठेवली तर पदराच्या ठिकाणी जास्त पदर येतो, म्हणजे अगदी फ्लोअर लेंथ पदर होतो माझा, म्हणून मी ह्या साईडला लेफ्ट साईडला जास्त साडी काढलेली आहे. दीड हात इतकी साडी सोडल्यानंतर आपल्याला लेफ्ट लेगला साडी गुंडाळून घ्यायची आहे. गुंडाळून घेतली की आपला काठ दिसेल अशा पद्धतीने आपल्याला सगळ्या प्लीट्स करायच्या आहेत, एकावर एक ठेवून. साडीचं सूत जितकं छान ना, तितक्या सगळ्या साड्यांच्या ड्रेप छान येतात. तर सगळ्या अशा प्लीट्स केल्यानंतर आपल्याला साडी पायाला व्यवस्थित धोती झाली आहे का हे चेक करून एकदा टक करायची आहे. टक केल्यानंतर आपल्याला जी आतली प्लीट्स आहे ती मागे टक करायची आहे. आतली प्लीट्स घेऊन मी ह्या सिरीजमध्ये पहिला आणि दुसरा कलर, म्हणजे येल्लो कलर आणि ग्रीन कलरचे व्हिडिओ आणलेले आहेत, वेगवेगळ्या ड्रेप आणलेला आहे. तुम्ही जाऊन एकदा नक्की पहा आणि बाकीचे ड्रेप हळूहळू येतच राहणार आहेत. आता उजव्या पायाला मी साडीचा रोल केलेला आहे आणि आपल्याला पदर करायचा आहे. हा खूप इझी धोती ड्रेप आहे, दिसतानाही खूप छान दिसतो. अगदी तुम्ही डान्स फंक्शन वगैरे कोणतं असेल तर तुम्ही इझिली कॅरी करू शकता, आणि डान्समध्ये तर हा ड्रेप खूपच छान दिसतो, इवन भरतनाट्यम कथ्थकमध्ये. तर उजव्या पायाला अशी साडी रोल केल्यानंतर आपण प्लीट्स करत आहोत, पदर करत आहोत. पदर करण्याची माझी अगदी सोपी पद्धत आहे, कोणत्याही काठ पदर साडीचा पल्लू किंवा पदर तुम्ही 1 मिनिटाच्या आत करू शकता सोपी ट्रिक वापरून. त्याचा व्हिडिओ मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. आता पदर लेफ्ट साईडला तुम्ही टक करून अशीच पण साडी ठेवू शकता जर तुमचं ब्लाऊज छान डिझायनर असेल तर. आणि जर तुम्हाला हाईड करायचं असेल तर पहिली प्लीट्स घ्या आणि मागे टक करा, आणि सेफ्टी पिनला दोन्ही पायावरच्या प्लीट्स घेऊन मागे सेफ्टी पिनला छान पॅक करा. आता मला असं वाटलं लेफ्ट साईडची धोती माझी टाचेखाली येते, तर मी जस्ट वरती असं टक करते, म्हणजे तुम्ही तिथल्या तिथे ॲडजस्ट करू शकता. याला सेफ्टी पिनची सवरून तरी गरज नाही आहे. आता आपली धोती ड्रेप झालेला आहे, आणि आता बॅक साईडला बघाल तर बॅक साईडचा लुक एवढा काही खास नाही आहे. तर हा लुक हाईड करण्यासाठी मी इथे पदर घेत आहे, पदर मागच्या मागे लावत आहे, म्हणजे तुम्ही दोन्ही पद्धत करू शकता, पुढूनही लावू शकता मागे आणि मागूनही पुढे लावू शकता. मी मागून पुढे लावले कारण मला फ्रंटचा लुक असाच हवा होता जो प्लेन धोतीचा आहे तो, म्हणून मी मागचा लुक छान करण्यासाठी मागूनच पदर लावलेला आहे. आणि या पदराचा कलर कॉन्ट्रास्टमध्ये आहे त्यामुळे आणखी छान दिसतोय. तर तुम्ही बॅकचाही लुक पाहू शकता, आणि जर तुम्ही डान्स वगैरे करणार असाल तर अजिबात पदरी मध्ये मध्ये येणार नाही. थांबा, त्याची ज्वेलरी घालून मी आलेली आहे. एक ऑक्सिडाइज मंगळसूत्र होतं माझ्याकडे, ते खूप छान जातं ऍक्च्युली ग्रे कलरवर. जे तुमची ऑक्सिडाइज ज्वेलरी आहे ती तुम्ही काढा आणि ह्या साडीवर मॅच करा, आणि खूप सुंदर तुमचं धोतीचं लुक तयार करा. व्हिडिओ आवडल्याचं नक्की लाईक करा, आणि थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद, आणि अशाच व्हिडिओसाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.